महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे इथं एक वाचनालय 15 ते 20 वर्ष अगोदर त्या वाचनालयाची स्थापना झालेली आहे. शेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून या वाचनालयाची देखरेख होत होती, परंतु काही बऱ्याच वर्षा 20 ते 25 वर्षापासून ती बिल्डिंग असल्यामुळे तिथं बिल्डिंग जुनाट असल्यामुळे त्या बिल्डिंगचे बरेचसे अशा समस्या त्याच्यामध्ये आहेत. हे अशा तिथील विद्यार्थी मुलांचे इथं बऱ्याच प्रकारे कंप्लेंटा इथं निवेदन आलेले आहेत नगर परिषदेला, परंतु आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार पालकमंत्री संजयभाऊ कुटेसाहेब यांनी सुद्धा नगर परिषद येऊन त्या वाचनालयाची विचारणा केली आणि आपल्या शेगाव नगराध्यक्षा शकुंतलाताई पांडुरंग पूस व नगरसेविका सुषमा नितीन शेगोकार यांनी त्या वाचनालयात जाऊन पाहणी करून मुलांच्या समस्या जाणून घेऊन आज दिनांक 21/8/2019 रोजी मुलांच्या निविदावर विचारविनिमय करून तिथं मुलांना भविष्यासाठी सुविधा मिळाव्या आणि सर्व प्रकारच्या बशा उठ्यासाठीकरिता जे नगर परिषदेच्या वतीने जो फंड त्यांनी अवेलेबल करून देऊन 70 ते 80 लाख रुपये तिथं फंडाची उपलब्धता केली आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लागणार असे पांडुरंगभाऊ भूज भाजप नेते यांनी मुलांच्या समोर गवाही दिली आणि येणाऱ्या दिवसात बुलढाणा जिल्ह्यात नव्हे असं चांगलं भव्य दिव्य असं तिथं बिल्डिंग तयार होईल आणि मुलांना तिथं एज्युकेशनकरिता फार असं सोयीचं होणार. हेच शेगाव नगर परिषदेच्या वतीने मी समाजसेवक नितीन शेगोकार आज रोजी यांना सांगू इच्छितो.